तुम्ही मिठाई पेढे खरेदी करत असाल तर सावध व्हा, कारण नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट खवा सदृश पदार्थ जप्त केलाय. दुधाविनाच हा खवा केमिकल आणि पाम तेलापासून बनवल्याचं तपासात समोर आलंय. नाशिकमध्ये असाच 1100 किलोचा बनावट खवा जप्त केलाय. हा बनावट खवा भेसळयुक्त खवा गुजरातमधून नाशिकमध्ये येत होता, बसनं नेला जात होता. हायजेनिक कंडिशनमध्ये या खव्याची तस्करी सुरू होती, मात्र नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करून भेसळखोरांचा पर्दाफाश केलाय. याआधी त्र्यंबकेश्वरमध्ये कारवाई करून भेसळखोरांना ताब्यात घेतलं होतं, मात्र भेसळखोरांची ही भेसळखोरी सुरूच असल्याचं समोर आलंय. सण उत्सवांच्या काळात आता FDA सुद्धा या सगळ्या मिठाई विक्रेत्यांवर करडी नजर ठेवू नये. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे. मंदिरांची नगरी असलेल्या पर्यटन नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात पेढ्यांची विक्री होते, ती मंदिरांसमोर प्रसादाच्या रूपानं ही पेढे विकले जातात. मात्र या पेढ्यांमध्ये दूध नसल्याचा प्रकार मध्यंतरी त्र्यंबकेश्वरमध्ये आढळून आला होता. ज्या केमिकलपासून किंवा ज्या मटेरियलपासून हे पेढे बनवले जातात ते 1100 किलो पेढे जे मटेरियल आहे ते या ठिकाणी पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे दुधापासून बनवण्यात आलेलं नाही, तर केमिकल किंवा जे काही ऑइल असतं त्या ऑइलपासून बनवलेला हा स्वीट मावा आहे, मावा सदृश्य पदार्थ आहे. आपण बघू शकतोय की जवळजवळ 38-38 गोण्या ह्या पकडण्यात आलेल्या आहेत. आपण जाणून घेऊया, अन्न औषध प्रशासनाची टीम सुद्धा या ठिकाणी, त्यांनी नुकताच छापा टाकलाय, काय काय मिळालंय आपल्याला यामध्ये? आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती प्रशासनाला की ट्रॅव्हल्समधून अशा प्रकारचा जो भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जे आहे त्या नावाखाली स्पेशल बर्फी गुजरातमधून इकडे येते, तर त्या आधारे आम्ही आज सकाळी पहाटे इथं गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केलेली आहे. या ठिकाणी साधारण 1000 ते 1200 किलोचा हा माल आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि या ठिकाणी आत्ता कारवाई सुरू आहे. आमचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कारवाई वगैरे आमची सुरू आहे. तर कशा स्वरूपाचा हा पेढा आहे, जर आम्हाला दाखवाल की काय आहे या ठिकाणी. जर आपण दाखवलं तर हे दुधासारखा दिसतोय, अगदी मलईसारखा हा दिसणारी. सामान्यपणे आपण जेव्हा दुधाचे पदार्थ घेतो, मिठाई जेव्हा घेतो, ती दुधापासून बनलेले असणं अपेक्षित आहे. परंतु हा जो मावा जो पदार्थ जो आहे तो खाद्यतेल आणि दूध पावडरपासून बनलेला आहे, त्याच्या दुधापासून बनलेले नाही. म्हणून आणि हा जो मावा जो ट्रान्सपोर्ट झालेला आहे गुजरातवरून तो हायजेनिक कंडिशन फॉलो होत नसल्यामुळं आणि त्याच्यात खाद्यतेलाचा वापर केल्यामुळे आपण तो जप्त केलेला आहे. आपण बघू शकतोय की मोठ्या गुण्या या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांच्या या गुण्या आहेत, दररोज ट्रॅव्हलमधून नाशिकमध्ये आणल्या जातात आणि याच्यापासूनच हा सर्व पेढा बनवला जातो. आपण जर बघितलं तर अगदी मलईसारखा म्हणजे दुधासारखा दिसणारा हा सर्व पदार्थ आहे. थोडीशी सुद्धा शंका येणार नाही ज्यावेळेस याचा पेढा तयार केला जाईल. यापासून बरेचसे मिठाई या ठिकाणी केली जाते, बर्फीसुद्धा केली जाते, कलाकंद किंवा छोटे छोटे ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी ह्या लहान मुलांना ह्या सगळ्या या ठिकाणी तयार केल्या जातात आणि देवासमोर प्रसादाचा पेढा म्हणून हा सगळा विकला जात असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने असे पेढे खाताना काळजी घ्यायला हवी, आपल्या आरोग्याला अपायकारक ठरू शकतील असे पेढे हे नक्की दुधापासून बनवले आहेत का याचासुद्धा विचार करण्याची आता गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. सह्याद्रीची उंची म्हणजे 24